आजकाल अजित दादाशी बोललेले आहे की मी तुम्हाला बोलत आहे तुमचा बायोडेटा अजित पवारांना पाठवतो. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. अजित पवारांनी मला ओळखावं अशी माझी अपेक्षा पण नाही आहे. परंतु अजित पवार काय आहेत हे पक्षांनी ओळखलेलं आहे आणि अख्ख्या राज्यांनी ओळखलेलं आहे. सकाळचा शपथविधी करतात, त्याच्यानंतर ते माघार घेतात, शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसतात आणि ते इतरांना गद्दार म्हणतात, त्यामुळे ती सुद्धा त्यांची ओळख झालेली आहे. लोकांनी पाणी मागितलं, धरण मागितलं की काय म्हणतात ही सुद्धा ओळख अजित पवारांची या महाराष्ट्राला मिळालेली आहे. स्वतःला जयंत पाटलांनी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावला की त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या समर्थकांना मुंबईत बॅनर लावायला सांगतात भावी मुख्यमंत्री म्हणून. सुप्रियाताईंनी बॅनर लावला की पुन्हा त्यांचे चार बॅनर जास्त लागतात. पक्षाची मीटिंग असली त्यांचं नाव घेतलं नाही की रुसून निघून जातात. ती सुद्धा ओळख त्यांच्या पक्षालाही आहे आणि महाराष्ट्रालाही. मी एक साधा कार्यकर्ता, त्यामुळे माझी ओळख असणं गरजेची नाही आहे, पण तो त्यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला कळलेली आहे आणि त्यांच्या पक्षालाही कळलेली आहे. रोहित पवार निवडणुकीला उभे राहिल्यानंतर आता रोहित पवारांना त्यांनी बोलायला लावलं आहे, पण ज्या त्या महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे जे काही सदस्य असतील आपण माहिती घ्या, मग तुम्हाला कळेल की त्याच्यामागे काय होतं ते. त्याच्यामुळे ती ओळख अख्ख्या महाराष्ट्राला मिळालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.